वेलकम स्टूडेंट्स, मी जयश्री चिंचोले, शिल्पनिर्देशक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अकोला. आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये क्रिस्टल ऑसिलेटर हे अभ्यासासाठी आहे. तर आपण शिकणार आहोत क्रिस्टल ऑसिलेटर. तर बघा, क्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय. तर ए क्रिस्टल ऑसिलेटर इज अन इलेक्ट्रॉनिक ऑसिलेटर सर्किट दॅट युजेस द मेकॅनिकल रेझोनन्स ऑफ ए व्हायब्रेटिंग क्रिस्टल ऑफ ए फिजो इलेक्ट्रिक मटेरियल टू क्रिएट अन इलेक्ट्रिकल सिग्नल विथ ए प्रिसाइज फ्रिक्वेन्सी. क्वार्ट्स क्रिस्टल्स आर मॅन्युफॅक्चर्ड फॉर फ्रिक्वेन्सीज फ्रॉम ए फ्यू टेन्स ऑफ किलोहर्ट्स टू हंड्रेड्स ऑफ मेगाहर्ट्स. म्हणजे बघा, क्रिस्टल ऑसिलेटर हे असे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे की ज्यामध्ये मेकॅनिकल रेझोनन्स चा वापर केले गेलेला आहे व्हायब्रेटिंग क्रिस्टल वापरून. आणि त्या क्रिस्टलचा जो पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचा वापर हा इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस करण्यासाठी केलेला आहे जो आपल्याला निश्चित फ्रिक्वेन्सी देतो. तर हा समोर आपल्याला स्लाइडमध्ये दिसतोच आहे. तर हा आहे एक क्रिस्टल, अशा प्रकारे क्रिस्टल दिसतो आणि याला इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये क्रिस्टल असे म्हणतात. तर हा आपल्या क्रिस्टल ऑसिलेटरमध्ये वापरलेला आहे. तर पाहूया क्रिस्टल ऑसिलेटरचे जे समोर आपल्याला डायग्राम्स दिसतात आहेत. तर हे क्रिस्टल ऑसिलेटरचं सिरीज रेझोनन्स सर्किट आहे किंवा याला क्रिस्टल ऑसिलेटर सुद्धा म्हणता येईल. तर पहिला आहे तो सिरीज रेझोनन्स सर्किट आणि दुसरा आहे ते पॅरलल रेझोनन्स सर्किट. तर एक्झाममध्ये किंवा काही सर्किट डायग्राम आली यापैकी तुम्ही कोणतीही काढू शकता. तर हे आहे क्रिस्टल ऑसिलेटरचे सर्किट. तर पहिल्या सर्किटमध्ये हा क्रिस्टल हा कॉईलच्या RFC कॉईलच्या सिरीजमध्ये लावलेला आहे. म्हणून याला म्हणतात सिरीज रेझोनन्स सर्किट. आणि सेकंड जो सर्किट आहे, दुसरं B म्हटलेलं आहे मी, यामध्ये क्रिस्टल हा पॅरललमध्ये लावलेला आहे. लोडच्या साईडला हा पॅरललमध्ये लावलेला आहे. ठीक आहे, तर पुढे पाहूया आपण. तर बघा, यामध्ये टिपिकल पॅकेज कसं असते क्रिस्टलचं. तर या प्रकारे मी आपल्याला क्रिस्टल दाखवते आहे. तर समोर आहे तो आहे क्रिस्टल हा वापरलेला आहे. आणि क्रिस्टलचा जो सिम्बॉल आहे तो या अशा प्रकारे दाखवतात. तर सर्किट डायग्राममध्ये सिम्बॉल या स्वरूपामध्ये दाखवतात. तर आपण आता अभ्यासणार आहोत क्रिस्टल ऑसिलेटरचे वर्किंग आणि याचे काय फायदे आहेत, ॲप्लिकेशन उपयोग कुठे कुठे आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर पाहूया आपण आता वर्किंग ऑफ क्रिस्टल ऑसिलेटर. तर समोर आपल्याला क्रिस्टल ऑसिलेटरची डायग्राम दिसते आहे, सर्किट डायग्राम. तर क्रिस्टल ऑसिलेटरमध्ये टँक सर्किटऐवजी क्रिस्टल वापरलेला असतो हे मी आपल्याला अगोदरच सांगितलेले आहे. आणि क्रिस्टल ऑसिलेटर हे सर्किट कशासाठी प्रसिद्ध आहे की हे स्थिर फ्रिक्वेन्सी देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि यामध्ये क्रिस्टलच्या पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर केलेला आहे. आणि क्रिस्टल ऑसिलेटर जे आहेत ते 15 kHz ते 32 kHz फ्रिक्वेन्सी हा जनरेट करतो. 15 kHz ते 32 MHz. तर हे ऑसिलेटर हे 15 kHz टू 32 MHz पर्यंतची फ्रिक्वेन्सी जनरेट करतो. ठीक आहे, तर हे 15 kHz ते 32 MHz पर्यंतची आपल्याला निश्चित फ्रिक्वेन्सी याच्या साह्याने आपल्याला मिळू शकते. तर यामध्ये जे आहे, तर बघा, एक रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉईल आपल्याला सर्किटमध्ये दिसते आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉईल ही रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉईल, त्यालाच मी RFC कॉईल असं म्हटलेलं आहे. तर ही रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉईल काय करते की AC ब्लॉक करते आणि DC पास करते. तर ह्या VCC मार्फत जो DC मिळतो तो ट्रान्झिस्टर बायस करतो. आणि ट्रान्झिस्टरला बायसिंगसाठी हा मदत करतो, म्हणजे हा मिळालेला DC. आणि R1 R2 हे बायसिंग रेजिस्टर्स आहे. याच्यामध्ये R1 R2 हे बायसिंग रेजिस्टर्स दर्शवलेले आहेत.
नंतर आरई जो आहे सर्किट डायग्राम मध्ये हा इमिटर रेजिस्टर आहे। अशा प्रकारे हे सर्किट डायग्राम आहे याची। तर याचा पूर्ण आपण अगोदर सांगितलं आहे त्याच प्रकारे हा डीसी पासून एसी जनरेट करतो, म्हणजे आपल्याला सायनोसॉइडल वेवफॉर्म देतो। फक्त यामध्ये काय आहे की टँक सर्किट ऐवजी क्रिस्टलचा वापर केलेला आहे आणि यामध्ये क्रिस्टल ऑसिलेटर सर्किट दर्शवलेले आहे। म्हणजेच हे आणि हे सर्किट काय करते की ट्यून्ड प्लेट ट्यून्ड ग्रीड ऑसिलेटर प्रमाणे असते। म्हणजे काय की ज्यामध्ये काय असते की फीडबॅक हा इंटर इलेक्ट्रो कॅपॅसिटरमधून मिळालेला असतो, म्हणजे C1 आणि C2 आणि जो मधून मिळालेला असतो आणि आउटपुट हे कॉईलकडून मिळालेले असते आणि ही आउटपुट कॉईल ही टँक सर्किटच्या फॉर्मवर गुंडाळलेली असते। तर अशा प्रकारे आपल्याला ट्रान्झिस्टर बायसिंग वगैरे झाल्यानंतर किंवा ट्रान्झिस्टरचं याचं म्हणजे जी स्टेज आहे सेकंड स्टेज ॲम्प्लिफिकेशन स्टेज आणि तर यामधून आपल्याला काय मिळते ॲम्प्लिफायरमधून ॲम्प्लिफाईड सिग्नल मिळतो आणि डी सी सिग्नलचं रूपांतर हा आउटपुटला ए सी सिग्नलमध्ये म्हणजेच सायनोसॉइडल वेवमध्ये करतो। तर अशा प्रकारे आपल्याला क्रिस्टल ऑसिलेटरचा वापर करून आपल्याला सायनोसॉइडल सिग्नल मिळतो, म्हणजेच हे ऑसिलेटर म्हणून कार्य करते आणि हे खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे जे आपण जे आर सी एल सी ऑसिलेटर या अगोदर पाहिले तर हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि हे हा काय करतो हाय फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटीसाठी हा क्रिस्टल ऑसिलेटर वापरला जातोय। कारण की का बरं की पहिले जे आपण पाहिले आर सी ऑसिलेटर एल सी ऑसिलेटर त्याच्यामध्ये जे कंपोनंट होते आर एल आणि सी अशा प्रकारे जे कंपोनंट होते तर हे जे कंपोनंट होते हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह होते, त्यामुळे फ्रिक्वेन्सीमध्ये टेम्परेचरच्या नुसार जसे टेम्परेचर बदलत होते किंवा काही व्हॅरिएशन येत होत्या तर ते टेम्परेचर सेन्सिटिव्ह असल्या कारणामुळे फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज दिसून येत होता। तर यामध्ये काय आहे की क्रिस्टल जो वापरला या क्रिस्टलवर कोणत्याही प्रकारचा टेम्परेचरचा परिणाम होत नाही, बाह्य टेम्परेचरचा असो किंवा कोणत्याही म्हणजे इंटरनल टेम्परेचर असो याचा काहीच म्हणजे याच्यामध्ये परिणाम होत नाही, त्यामुळे हा आपल्याला निश्चित अशी फ्रिक्वेन्सी देण्यासाठी उपयुक्त ठरतो। तर अशा प्रकारे हे सर्किट आहे आणि त्यामुळे आपल्याला निश्चित फ्रिक्वेन्सी या क्रिस्टलमुळे मिळालेली आहे आणि हा जो क्रिस्टल आहे हा टेम्परेचर डिपेंडंट नाही आहे म्हणून आपण याची म्हणजे हा चांगली फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी सुद्धा या सर्किटमध्ये याचा वापर केलेला आहे। तर आता आपण पाहूया की ॲप्लिकेशन काय काय आहेत या सर्किटचे। तर आपण आता पाहत आहोत ॲप्लिकेशन्स म्हणजे याचे उपयोग क्रिस्टल ऑसिलेटरचे कुठे कुठे होतात तर पाहूया। पहिला आहे ते मिलिटरी अँड एरोस्पेसमध्ये याचा उपयोग होतो। नंतर कम्युनिकेशन्समध्ये म्हणजे जे सॅटेलाईट कम्युनिकेशन वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा संपर्क माध्यमांमध्ये याचा वापर होतो। नंतर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये फ्युजेसमध्ये गायडन्स सिस्टीम्समध्ये IFF म्हणजे आयडेंटिफिकेशन फ्रेंड ऑर फो या सिस्टीममध्ये नेव्हिगेशन रडार सेन्सर सोनोबॉईज रिसर्च अँड मेजरमेंटमध्ये नंतर ॲस्ट्रॉनॉमी अँड जिओडेसीमध्ये सेलेस्ट्रियल नेव्हिगेशनमध्ये नंतर इन्स्ट्रुमेंट्समध्ये नंतर मेडिकल इन्स्ट्रुमेंट ऑर डिव्हायसेसमध्ये आणि स्पेस ट्रॅकिंगमध्ये याचा वापर होतो। तर हे झा आणि हे तर युजेस तर आहेच याचे किंवा उपयोग आहेत आणि हे उपयोग का आहेत किंवा याचे आणखी मेरिट्स काय आहेत ते सुद्धा मी सांगते ॲडिशनल तुम्हाला की हा हाय फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी देतो हे याचं मेरिट आहे। म्हणजे याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की हा काय करतो आहे की हाय फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी देतो। सेकंड तो नॉन टेम्परेचर डिपेंडंट म्हणजे हा टेम्परेचर डिपेंडंट नाही आहे। नंतर परत जो क्रिस्टल ऑसिलेटर आहे याचा क्यू फॅक्टर हा व्हेरी हाय आहे त्यामुळं तो बेस्ट ऑसिलेटर म्हणून वापरला जातो। म्हणजे आतापर्यंत जे आपण आर सी एल सी ऑसिलेटर पाहिले त्यावरूनही सर्वात जो बेस्ट ऑसिलेटर म्हणून वापरला जातो तो आहे क्रिस्टल ऑसिलेटर आणि हा 15 kHz to 32 kHz पर्यंतच्या फ्रिक्वेन्सी जनरेट करू शकतो। तर आता पाहूया की फ्रिक्वेन्सी ऑफ म्हणजे क्रिस्टल ऑसिलेटरचा फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला तर मी तुम्हाला सर्किट डायग्राम या अगोदर दाखवलीच होती।
तर यामध्ये आपण दोन प्रकारे सर्किट दाखवलेलं होतं की एक सिरीज रेझोनंट सर्किट होतं की ज्यामध्ये क्रिस्टल हा सिरीजमध्ये लावलेला होता म्हणून अशा प्रकारच्या त्यामुळे जर तो क्रिस्टल हा सिरीजमध्ये लावला असेल तर ते असते सिरीज रेझोनन्स म्हणजे सिरीज रेझोनंट फ्रिक्वेन्सी त्यापासून मिळते आपल्याला म्हणून एफ एस म्हणजे सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी यासाठी फॉर्म्युला आहे एफ एस इज इक्वल टू 1/2 पाय रूट ऑफ L1 × C1 म्हणजे L1 म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की कॉईल आहे आणि C1 हा कॅपॅसिटर वापरलेला आहे याच्यामध्ये आणि जर आपलं सेकंड जे आहे सर्किट ते जर क्रिस्टल हा पॅरलेलमध्ये जोडलेला असेल तो तर आपण त्या क्रिस्टल ऑसिलेटरचा पॅरलल रेझोनंट से फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी वापर करू शकतो आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे FP म्हणजे पॅरलल रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2 पाय रूट ऑफ L1 × C2 C1/C2 + C1 हा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पाहिलेलंच आहे क्रिस्टल ऑसिलेटर. तर तुम्ही पूर्ण यावर म्हणजे अभ्यास करा, आणखी चांगला स्टडी करा आणि मी आणखी नंतर मी यावर आपली पुढची टेस्ट घेणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. लाईक करा, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, थँक्यू.